हिंगोली तालुक्यातील डिग्रस कांदळा फाटा परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची काल सभा झाली. या सभेला लाखो जन समुदाय उपस्थित होता. 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करून कायदा पारित केला नाही तर सरकारला जड जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. मराठा आरक्षणाच्या या लढ्यात तुमचा पाठिंबा असंच कायम राहू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय एक इंच हलणार नाही. तुम्हीही एकजूट कायम ठेवा. सरकारने 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या ओबीसीत समावेश करून कायदा पारित न केल्यास सरकारला जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथील सभेत दिला. हिंगोली येथील मनोज जरांगे पाटील यांची सभा रेकॉर्ड झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला प्रचंड गर्दी बघायला मिळाली. यावेळी सभेला जात असताना 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे मनोज जरांगे पाटील यांनी मनोभावी दर्शन देखील यावेळी घेतले. आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये, आपल्या कुटुंबाचा विचार करा असे आवाहनही जरांगे यांनी केले. तर सरकारने आंदोलनवेळी गुन्हा मागे घेण्याचे आश्वासन पाळले नाही. 307, 120, 353 सारखे गुन्हे दाखल केले. एकट्या छगन भुजबळांचा एकूण मराठ्यांवर अन्याय केला तर सरकारला जड जाईल. 35 लाख मराठ्यांच्या कुंबीन नोंदी सापडल्या. जवळपास 2 ते 2.5 कोटी मराठ्यांना ओबीसी त्यामुळे लाभ मिळेल. उर्वरित मराठ्यांना आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल. जरांगे पुढे म्हणाले, आमच्या लेकरा बाळांचे भविष्य आरक्षणात अडकले आहे. माझा जीव गेला तरी मी भीत नाही. हे एकच संधी आहे मला. ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.